या चार भिंतींपेक्षा चार चौघात मानानं जगजाहीर करून तुला माझं करण्यात जास्त इंटरेस्ट आहे मला। किती सुंदर दिसतेस प्रिया, माझीच नजर लागेल तुला। आज नक्कीच सत्यजित मनापासून माझ्या प्रेमात पडणार। पडणार कसलं, तो ऑलरेडी माझ्या प्रेमात आहेच। ही तर सुरुवात आहे। आज सत्यजित पूर्णपणे माझा होणार, फक्त माझा। ए लागतेस काय खरच? सत्यजित तुला नाही माहिती हा दिवस माझ्यासाठी किती महत्वाचा आहे। आज तू पूर्णपणे माझा होणार आहेस, फक्त माझा। आजचा दिवस माझं अख्खं आयुष्य बदलून टाकणार आहे। आय लव्ह यू, आय लव्ह यू सो मच। असंच सतत नशीब मला हुलकावण्या देत आलं। मी ज्या ज्या व्यक्तींवर आजपर्यंत प्रेम केलं ते माझ्यापासून दूर निघून गेले। सत्यजित माझा होतोय असं वाटत असताना ही मंजिरी मध्ये आली, पण आता आज नाही। सत्यजित तू फक्त माझा आहेस आणि आज फक्त माझाच होणार। यावेळी नक्की ना? आपण उद्या सकाळी जाऊया। नाही, मागच्या वेळी पण तू म्हणाला होतास मी आपली नवीन साडी नेसून तयार होते आणि दिवसभर घरीच बसून राहिले। आता हे कशासाठी? अहो असं काय करताय, तुम्ही महत्वाच्या कामासाठी चाललात ना? म्हणजे निदान प्रियासाठी तरी ते महत्वाचंच आहे। बघ मंजिरी, मला माहिती आहे तुम्हाला माझा बालिशपणा वाटेल, तुमचा विश्वास नाहीये ना या सगळ्यावर, पण मी हे प्रियासाठी करते। आता तुम्ही तिच्या सोबत आहात म्हटल्यावर तिच्या मनासारखंच घडणार आहे सगळं, पण तो 1% जो परमेश्वराच्या हातात असतो ना त्याच्यासाठी मी प्रार्थना करते। डाव्या हातात नाही उजव्या हातात घ्या। कशी दिसतीये? छान निघूया। मग प्रिया डार्लिंग, फायनली तुला जे हवं होतं ते तू तुझ्या पदरात पाडून घेतलंस। आय एम प्राऊड ऑफ यू यार। जा बालिके जा, आमच्या सर्वांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे। तुला जे हवंय ते साध्य करूनच परत।
आणि हो मी सांगितलं तसं केलंस तर मंजिरी तिथे नक्की आहे. ऑल द बेस्ट. थँक यू. बाय बाय बाय. निघालेत ते दोघ जण. लगेच कॅमेरा उचलायचा आणि दिलेल्या पत्त्यावर पोहोचायचा. एक सेकंदही मिस व्हायला नको आहे मला. आता काही पैसे देणार नाही आम्ही. निघा आता. काय रे लेकरा, सुंदरीला घेऊन कुठं चाललायचा? आता मी आली आहे ना, वर माझ्या संग दोन घटका बोल. अक्षवंत हो. अहो स्टेशनवर उतरल्या फोन केला असतात ना तर गाडी पाठवली असती ना आणायला. अगं तुम्हा समजण्यासनी भेटणार याचा एवढा आनंद झाला होता म्हणून सांगू. काय सुचत ना बघ मला. कधी एकदा घरला जाते असं झालं होतं बघ मला. मग काय दिसेल ती गाडी पकडली आणि आले की इथं. आजी अगं अगं राहू दे. तुला मागच्या टायमाला सांगितलं ना असं वाकायचं नाही म्हणून. मग पण बरं झालं, आम्हालाही छान वाटलं तुम्ही आलात ते. असं अचानक आलेलं सुख असतं ना ते खूप आनंद देऊन जात मनाला. अग पण मी तिथं राहायला कुठं गेली होती आणि ह्या टायमाला ना माझं कामात लक्षच लागलं बघ. परवा स्वामी आलते राजकोटला, त्यांच्या पायावर डोसक ठेवलं तर म्हणतात कशी सत्यशीला तुम्ही शरीरानं इथं हायचा पण मनानं तुमच्या घरलाच हायचा. त्यांनी माझं मन बराबर वळिकलं बघ. अंतर्या मिस ते त्यांची आज्ञा झाली म्हणल्यावर राहते कशाला मी तिथं. लगोलग निघाली. चारे काय ग अजून राग गेलेला दिसत नाही तुझा. का मी का बाई रागू तुझ्यावर? तू का माझी वैरीण आहे? उलट तू तर माझी डिअर मम्मी आहेस ना. काकू बाई शाले. अगं ही कोण ग? आजी या मंजुषा ताई आहेत. असं द्या अक्षवंत. म्हणजे दादा होळकरच्या मिसेस आहेत त्या. त्या दादा होळकरांबरोबर राहत नाहीयेत, आपल्याकडे राहत आहेत. बरं केलंस, त्याच्याबरोबर राहिली नाहीस ती. अरे सत्या सत्या काय रे या सुंदरीला घेऊन कुठं निघाला तू?
तिच्यासाठी काय राजकुमार बघून ठेवला का काय म्हणती मी? नाही जी एवढी सजून सजून निघाली आहे दाखवायला घेऊन जातोस का काय? नाही आजी, मला दाखवायला नेण्यापेक्षा जास्त महत्वाचं काम आहे. माझ्या भविष्याची तरतूद करायला. माझं पुढचं आयुष्य सुखी करायला मी सत्यजितला बरोबर घेऊन चालले. म्हणजे काय ते सांगत बसायला मला वेळ नाही आता. आपण निघाला हो ना, आधीच खूप उशीर झाला, आपल्याला निघायला हवं. आई येतो. जपून जा. सासूबाई तुम्ही थकला असाल, चला खोलीमध्ये आराम करा. थकवा कसला आलाय थकवा? अगं माझ्या घरट्यात आल्यावर मला कसला आलाय थकवा? काहीतरी बोलत राहिली बाई. पुण्यांदा तुझा गोड चेहरा दिसला आणि मनाला लई बरं वाटलं बघ माझ्या. खरंच आजी तुम्ही परत आलात ना, तुम्हाला माहितीये सगळ्यात जास्त आनंद झालाय मला. आणि माझं बी चित्त कुठं थाऱ्यावर होत या येळेला. तुझा विचार मला शांतच बसू देईना बघ. म्हणजे घर फिरते आकाशी, चित्त तिचं पिलापाशी, अशी अवस्था झाली होती बघ माझी. माझ सोन गे. अगं माझ्या मनाची घाल मिळेल माझ्या स्वामींना मी समजली बघ. खूप आठवण येत होती तुमची. असंच असते बरे, दोन मन जुळलेली असतात नव तेव्हा एकाला त्रास झाला ना की आपसुकच दुसऱ्याला समजतय बघ. जी एकाला ताण लागली दुसरा पाणी घेऊन येतोय. आजी या मधल्या काळात मला ज्या ज्या परिस्थितीतून जावं लागलं ना त्या प्रत्येक वेळी प्रत्येक पावलावर मला तुमच्या आधाराची उणीव भासत राहिली. पण आता तू काही काळजी करू नकस बघ, मी आली आहे नव समज ठीक होणार आहे आता. पण मला सांग माझं लेकरू त्या सुंदरी संग कुठं गेलं ग? अहो ते प्रिया बरोबर तिच्या गावी गेलेत. झालं काय, प्रियाच्या गावी तिचं एक घर आहे आणि तिचा काका त्या घरावर हक्क सांगून बसलाय आणि तो प्रियाला सारखा त्रास देतोय आणि म्हणून प्रियाला ते घर परत मिळवायचंय, सगळं विषय संपवून टाकायचा आहे. मग म्हणून मीच यांना पाठवलं तिच्या सोबत. काय एवढं मोठं प्रकरण आहे, कुठला तरी पुरुष माणूस सोबतीला हवा ना. हे आधी जायला तयार नव्हते, खूप फोर्स केला मी मग गेले माझ्या रिक्वेस्ट वरून. म्हणजे तू धाडलंस वे. ठीक आहे आजी चला ना आपण आत बोलूया. वय ग मला बी तुझ्या संग लई बोलायचंय बघ.
कशी वाटली रूम? ठीक है ठीक है, मस्त है। सत्यजी तुला माहिती आहे, तू माझ्या बरोबर असल्यावर मला कुठलीही जागा मस्तच वाटते, आणि ती किती मस्त वाटते हे सांगायला माझ्याकडे शब्दच नाहीये। एवढा लांबचा प्रवास करून आलाय, दमला अशी खिशात हात घालतेस काय? हवंय काय? काय नाही, आय वॉज जस्ट हेल्पिंग यू। आता आपल्याकडे खूप वेळच वेळ आहे, अख्खा दिवस, अख्खी रात्र। मग आत्ता मी जरा वॉशरूम मध्ये जाऊन येतो। सत्यजीत तुझा फोन नाही, म्हणजे माझ्या फोनला इथे नेटवर्कच नाहीये, म्हटलं तुझ्या फोन मध्ये। मला इथे नेटवर्क नाहीये। वाव, हे बेस्ट आहे माहितीये का? आता आपल्याला इकडे कोणीही डिस्टर्ब करणार नाही, इथे फक्त तू आणि मी। पण मला असं वाटत की इथे हे बापरे, इथे हलकीशी रेंज आहे, हॅलो। आता तुला माझ्या हातून कोणीही वाचवू शकणार नाही सत्यजीत, माझ्या नशिबाचा काय तो निकाल आजच लागायला हवा। अशा आमच्या आजी सत्यशीला मुधोळकर, मी पहिल्यांदा जेव्हा त्यांना भेटले ना, तेव्हा मला सुद्धा अगदी हेच वाटलं होतं जे तुम्हाला वाटलं। अगदी पहिल्याच भेटीत समोरच्याला आपलंसं करून घेतात त्या। खरंच जेव्हा त्यांनी माझ्या डोक्यावर हात फिरवून मला आशीर्वाद दिला ना, तेव्हा असं वाटलं की माझ्या आयुष्यातली सगळी संकट संपली आहेत। दादा जेव्हा काय झालं बहिणी? नाही काय नाही, काय झालं सांगा ना। दादाने जेव्हा शुभेच्छा म्हणून अंत्ययात्रेचे फुलं पाठवली ना, तेव्हा आजीने त्याच्या ऑफिस मध्ये जाऊन मारलं त्याला। खरंच आज आजी परत आल्यात ना, तरी याचा सगळ्यात जास्त आनंद मला झालाय। म्हणजे तशा त्या मागच्याच आठवड्यात गेल्या होत्या गावी, पण आज असं वाटतंय की खूप दिवसांनी परगावचं कोणीतरी आपलं माणूस आपल्याला भेटायला आलंय। कळतंय मला, मी समजू शकते तुम्हाला किती आनंद झाला। काय झालं वहिनी? नाही काय नाही, मी तुम्ही बसा, मी आलेच। आई किती बरं झालं ना आजी परत आल्यात ते। हो ना, मला सुद्धा मंजिरीच्या बाळंतपणाची जरा काळजीच वाटत होती, पण आता सासूबाई आल्यात ना, सगळं व्यवस्थित होणार बघ। आई आई अहो, मला यांचा मेसेज आलाय की दिलेल्या पत्त्यावर आत्ताच्या आत्ता 1,00,000 रुपये घेऊन ये म्हणून। अगं
एवढं महत्त्वाचं आहे तर सत्यजितनी फोन करायचा ना, मेसेज काय करतो हा? तेच मलाही कळत नाही. मला असं वाटतं की त्यांच्यासोबत असं कोणीतरी असेल ज्याच्या समोर पैसे घेऊन ये सांगणं त्यांना योग्य वाटलं नसेल. मग तू फोन करून बघ ना. अहो मी फोन केला होता त्यांना, पण त्यांचा फोन बंद येतोय. मग प्रियाचा लावून बघ. तिलाही फोन केला मी, पण तिचाही बंद येतोय. आई मला काय वाटतंय, ते दोघ जण जिथे आहेत ना तिथे नेटवर्क नसेल म्हणून फोन बंद असतील त्यांचे. हा असेल कदाचित. काय मेसेज तरी काय आहे? हा बघा ना, हा हा पत्ता दिलाय त्यांना. लवकरात लवकर निघून ये, सोबत 1,00,000 रुपये कॅश घेऊन ये, आणि तू एकटीच ये. आई आता दादांनी एवढा अर्जंट मेसेज पाठवलाय म्हटल्यावर जावंच लागेल ना पैसे घेऊन. आहेत लॉकर मध्ये 1,00,000 रुपये आहेत. पण पैसे घेऊन तू एकटी जाऊ नकोस, गौरांग जाई. आई अहो असं काय करताय? त्यांनी मेसेज केलाय की पैसे घेऊन मी एकटीनेच तिकडे यावं म्हणून. आज सत्यजित पण तडकाफडकी निर्णय घेऊन मोकळा होतो. आता तुला एकटीला पाठवायचं तेही रक्कम बरोबर घेऊन, म्हणजे इथे आमच्या जीवाला घोर नाही का? मला वाटतं की प्रियाच्या घराचं प्रकरण सेटल करण्यासाठी मे बी त्यांना आणखी पैशाची गरज भासली असेल. अहो ते बरोबर असेलही, पण मला काही हे पटत नाहीये मनाला. जरा पुन्हा एकदा फोन लावून बघ. हो मी लावते फोन. मी बोलते त्याच्याशी. नाही बंदच आहे. आई मी काय म्हणते, दादांनी सांगितलंय खरं तर की बहिणींनी एकटीनेच यायला हवं, पण मी जाऊ का त्यांच्या बरोबर? नाही म्हणजे त्या एकट्या गेल्या ना तर आपल्या जीवाला घोर लागून राहिलो. मला तर काही सुचणारच नाही. कशा जातात, तिथे कधी पोहोचतात, मला नाही बाबा चैन पडणार. वहिनी मी येते तुमच्या बरोबर. तिथे गेल्यावर आपल्याला दादांची समजूत काढता येईल. आई काही गरज नाही, मी एकटी जाईन ना. तुम्ही माझी काळजी करू नका. आणि हे बघा, मी माझ्या मोबाईलहून सतत तुम्हाला फोन करत राहीन, आणि नेटवर्क जरी नसलं तरी लोकल फोनहून मी तुम्हाला फोन करत राहीन. आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे ड्रायव्हर दादा आहेत ना माझ्यासोबत, त्यामुळे तुम्ही काळजी अजिबात करू नका. फक्त आता लवकरात लवकर मला इथून निघायला हवं. बस हो मी पैसे देते सर. मस्त छान जाते. चल फिरून येऊया. फिरून येऊया? तुला सगळं सांगायला पाहिजे का? स्वतःहून काहीच समजत नाही ना. फक्त एकदा माझ्या डोळ्यात बघ, तुला सगळं कळेल. आपण सगळ्यांपासून एवढ्या लांब एकमेकांपासून दूर राहायला आलोय का? सत्यजित मी तुला नियतीकडून मागून घेतलंय उद्यापर्यंत, एवढाच वेळ आता आपल्याकडे. पण उद्यापर्यंत तू माझाच, फक्त माझा. आणि तो काय असा लांब राहिला? प्रिया नको. नको म्हणजे तुला काय म्हणायचंय? हे बघ प्रिया, मी म्हणजे प्लीज तुम्हाला समजूत घे प्लीज.
मी सध्या स्वतःवर काही मर्यादा घालून घेतल्यात आणि त्या मला क्रॉस करायच्या नाही आहेत, म्हणून नको. सत्यजीत, हे बघ, यामध्ये 1,00,000 रुपये आहेत, जपून जा, सगळं काम व्यवस्थित कर, थोड्या थोड्या वेळाने फोन करत राहा, कारण आम्हाला तुझी काळजी लागून राहणार आहे. आणि यो देवीचा प्रसाद घे, न काळजी घे स्वतःची, व्यवस्थित जा. हो, मी फोन करते आठवणने. व्यवस्थित जा ग. पुन्हा पुन्हा तोच विषय आणि त्याच मुद्द्यावर येऊन थांबतो आपण प्रिया. आपलं रिलेशनशिप हे एवढंच उरलंय का? तुझं प्रेम इथेच येऊन थांबतं. मुळात माझं प्रेम तुला कळतं का? मला तर आता यावरच प्रश्न पडायला लागले. आपलं रिलेशनशिप म्हणतोस ना तू? कुठलं रिलेशनशिप? मी भीक मागितल्यासारखी गुडघे टेकून तुझ्यासमोर प्रेमाची भीक मागायची आणि तू मात्र काही ना काहीतरी कारण देऊन सतत मला टाळत राहायचं, हे कोणतं रिलेशनशिप आहे? प्रिया प्लीज. ठीक आहे, मग मला सांग, तू माझ्या प्रेमाला का नाकारतोयस? मला एकदाच काय ते पटेल असं कारण दे, म्हणजे मग मी हा हट्टच सोडून देईन ना. तुझ्या जवळ येणार नाही, तुला स्पर्श करायचा प्रयत्न करणार नाही, सगळं सोडून देईन. सांग ना, दे माझ्या प्रश्नाचं उत्तर, सांग सत्यजी, बोल. काय झालं? नाहीये ना उत्तर तुझ्याकडे? मी देते तुला उत्तर. तुझी बायको प्रेग्नंट असताना दुसऱ्या कुठल्याही मुलीसोबत संबंध ठेवायचं गेट तुला तुझ्या डोक्यावर घ्यायचं नाहीये. बरोबर ना? सांग ना, हेच आहे ना उत्तर? हो, हेच आहे उत्तर. हेच कारण आणि यात काहीही चूक आहे असं मला वाटत, म्हणूनच मी तुला मघाशी म्हणत होतो प्रिया, मला समजून घे. तुझं आणि माझं नातं कधीच सरळ सोपं आणि साधं नव्हतं, ते नेहमीच कॉम्प्लिकेटेड होतं आणि आता ते जास्त कॉम्प्लिकेट झालं. तू जर हा सगळा तमाशा, ही चिडचिड न करता, म्हणजे तुला हवं तसं तू वागायचंस आणि मी फक्त सहन करत राहायचं, हे एवढंच नशीब आहे का माझं? प्रिया आता बस. नाही, तुला ऐकावं लागेल. तू म्हणतोयस ना मी तमाशा का करते म्हणून? करते तमाशा, कारण आपलं नातं आता तुला बोजड वाटायला लागलाय. का? कारण तू कधी माझ्यावर प्रेमच केलं नाहीस, दरवेळी फक्त खेळत राहिलास माझ्याशी. कधी तुझी गरज म्हणून, कधी सूड म्हणून, कधी दया म्हणून, तर कधी काळाची चैन म्हणून, दरवेळी फक्त कारण देत गेलास. प्रेम कधीच नव्हतं. आता तुला मूल होणार आहे ना, म्हणून तुझ्यातली सच्चत विवेक बुद्धी जागी झाली, तुझं शील जपायची हुक्की आली आहे तुला, आणि म्हणून मी नकोय. हो ना? मला जर तू इतकीच नकोशी असतीस तर तुझ्या बरोबर इथपर्यंत आलो असतो का? मी आलास ना, पण माझ्यासाठी नाही, मंजिरीला दिलेला शब्द राखण्यासाठी. तू मला नेहमी विचारतोस ना मी मंजिरीला आपल्यामध्ये का आणते म्हणून? कारण तू मला आणायला लावतोस, कारण तुझ्या लेखी माझ्या शब्दाला काही किंमतच नाहीये. आणि आज इथे माझ्यासोबत येऊन तू पुन्हा हेच सिद्ध केलायस. बरोबर बोलते ना मी? सांग ना सत्यजीत, बरोबर आहे ना?
प्रिया है काय है का थांबलीस एवढ्यावरच का थांबलीस मोडून टाकला सगळं आता बस कर तुझा हे वेड नाही हो लागलाय मला वेड स्वतःच्या हक्काची गोष्ट अशी भीक मागितल्यासारखी मागावी लागत असेल तर वेड नाही लागणार का मंजिरीपेक्षा कुठे आणि कशात कमी आहे मी सांग ना थोडी का होणार तिच्याहून जास्त चांगली आहे मी तुला जर असं वाटत असेल की हा सगळा तमाशा घातल्यानंतर तुझं आणि माझं नातं सुधारणार आहे तर हा तुझा खूप मोठा गैरसमज आहे प्रिया उलट हे सगळं करून तू आपलं नातं आणखीन बिघडवून ठेवतेस धमकी देतोयस मला आणि बिघडायला आता राहिलाय काय आधीच सगळं बिघडलंय सत्यजित काही महिन्यांपूर्वी तू माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडला होतास तुझी बायको तुला कशी सुखात ठेवत नाही तुला ती कशी नकोशी झाली हे सांगत होतास मला रात्रभर आणि आज त्याच बायकोमुळे तुझ्या आयुष्यात सुखाचा पाऊस पडतोय असं वाटतंय तुला जर माझ्या आयुष्यात सुखाचा पाऊस पडतही असेल तर तुला त्याचा त्रास होतोय का जिच्या जगण्याचं एकमेव कारण तू आहेस तिला तू असा प्रश्न विचारतोयस तुला हेच कळत नाहीये प्रिया की माझ्या सुखाचं कारण मंजिरी नाहीये मला मंजिरीपासून होणारं बाळ आहे तुला अजूनही असंच वाटतंय तू ही सगळी कारण देऊन स्वतःला फसवतोय हे कारण ना जगाला सांगायला ठीक आहे पण खरं तर हे आहे की तू तिच्यात आता अडकत चाललाय प्रेमात पडलायस तिच्या सत्यजित ज्या बाईने तुझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त केलं तुझा विश्वासघात केला जिच्यामुळे तू मरणाच्या दारात जाऊन परत आलास तू तिच्यात अडकत चाललायस तुला कळत कसं नाहीये सत्यजित स्वतःला खूप शहाणा समजतोस ना खेळणं बनून राहिलंस तिच्या हातातलं खेळणं जीव येते मला प्रिया तुझी एवढी सगळी बडबड करताना एक साधी गोष्ट तुझ्या लक्षात येत नाही मी आणि मंजिरीने ऑलरेडी डिवोर्स पेपर्स वर सह्या केल्या आहेत जर मंजिरी प्रेग्नंट असल्याचं कळलं नसतं ना तर म्हणजे ती तुझ्या बाळाची आई होणार आहे म्हणून ती तुझ्या आयुष्यात आहे हो ना हो मलाही तुझ्या बाळाची आई व्हायचं मलाही तुझ्या बाळाची आई व्हायचं आता माझ्याकडे फक्त एकच ऑप्शन जर तुझ्या आयुष्यातली माझी जागा मला टिकवून ठेवायची असेल तर हे करणं गरजेचं आहे मला फक्त बाळ हवं मग मला काहीही नको सत्यजित तुझ्या आयुष्यात जागा नको तुझं नाव नको लग्न नको काहीही नको आपलं बाळ घेऊन मी लांब निघून जाईन चालेल नाही चालणार तुला नाही चालणार ना आपलं बाळ जर माझ्याकडे असेल तर तू तुझ्या आयुष्यातून मला नाही काढून टाकू शकत कारण तेव्हा मी फक्त प्रिया नसेल मी तुझ्या बाळाची आई असेल बरोबर ना मला बाळ हवंय सत्यजित मला तुझ्या बाळाची आई व्हायचंय मला आपलं बाळ हवंय शुद्धीवर ये आता हे अति होत आहे अति ऑलरेडी झालंय आता तुझ्याकडे दोनच ऑप्शन आहे एक तर मला तुझ्या बाळाची आई होऊ दे किंवा मंजिरीचं मूल या जगात येऊ द्यायचं नाही रिया एवढ्यावरच का थांबलीस मोडून टाकला सगळं आता बस कर तुझा हे वेड तुला जर असं वाटत असेल की हा सगळा तमाशा घातल्यानंतर तुझं आणि माझं नातं सुधारणार आहे तर हा तुझा खूप मोठा गैरसमज आहे उलट हे सगळं करून तू आपलं नातं आणखीन बिघडवून ठेवतेस
तुला हेच कळत नाहीये प्रिया की माझ्या सुखाचं कारण मंजिरी नाहीये. मला मंजिरीपासून होणार बाळ आहे. मला बाळ हवंय सत्यजीत. मला तुझ्या बाळाची आई व्हायचंय. मला आपलं बाळ हवंय प्रिया. मला तुझ्याबद्दल खूप काळजी आहे, खूप आपुलकी आहे, पण माझं तुझ्यावर प्रेम नाही. प्रिया तुझ्या शिवाय दुसरा कोणाचाही विचार नाही करू शकत आणि मी मंजिरीशिवाय दुसरं कोणाशीच लग्न करू शकत नाही. तुझं माझ्यावर खरं प्रेम आहे म्हणून तुझ्या मनात आलं तेव्हा जवळ केलंस. तुला वाटलं तेव्हा लांब ढकलून दिलं. का वागलास तू असं? तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणतेस आणि माझ्याच आयुष्यात विष घालवण्याचा प्रयत्न करतेस. प्रिया पुन्हा जर माझ्यात आणि मंजिरीमध्ये यायचा प्रयत्न केलास तर तुला आयुष्यभरासाठी विद्रूप करून टाकेन. प्रिया थांब. प्रिया प्रिया तुझ्या हातातलं भावलं करून टाकलंस माझं. प्रिया आनंद होतो. तुला मरण्यात आनंद आहे तुझ्या आनंदात, तर मग तुझ्या आनंदात मला आनंद आहे. प्रिया थांब प्लीज माझं ऐक तरी. प्रिया प्रिया भानावर नाहीये माझ्या बरोबर. मंजिरी सोड माझा. तू का आली तिकडे मला चळायला? प्रिया चल चल माझ्या बरोबर गाडीत बस. चल मी येणार नाही. माझा मार्ग मला सापडलाय. निदान आता तरी माझ्यामध्ये येऊ नकोस. आयुष्यात कधी सुखाने जगू दिलं नाही. आता माझ्या मनासारखं मरू तरी दे मला. प्रिया हे काय बोलतेस तू? तुझी शुद्ध हरपली आहे बहुधा. वाटेल ते बोलू नकोस. आणि हे कुठे गेले? हे होते ना तुझ्यासोबत. तू एकटी काय करतेस तिकडे? हे बघ कुठलाही प्रॉब्लेम असेल ना आपण आपण घरी जाऊन सॉल्व्ह करू. पण तू आधी घरी नाही. आता माझ्या जाण्यानेच सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. मला जाऊ दे. काही गोष्टी आहेत मी तुला नाही सांगू शकत. काही सत्य बाहेर न आलेली बरी असतात. तू काय करणार प्रिया? हे बघ तुला तुला काही होणार नाही. मी शब्द दिला ना तुला.